महाकाय। नमस्कार। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्य सुसर्वदा। नमस्कार। मी आशा सोळंकी, आषाढी कार्याद्वारा आयोजित बाल भारती कविता पठन कार्यक्रम सध्या सुरू आहे। महामंडळाने मला कविता पठन करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आषाढी कार्तिकी वारी मंडळाचे श्री संतोष गोडबोले व इतर सदस्यगण यांचे आभारी आहे। तसेच सर्व श्रोत्यांना नमस्कार। मराठी कविता ही परंपरा खूप वर्षापासून सुरू आहे। काळाप्रमाणे बदल होत गेले। पूर्वी कविता खंड काव्य आख्याने विस्तृत असत। 1885 ते 1920 या काळामध्ये अंतर्बाह्य क्रांती कवितेत झाली। 1920 ते 1945 या काळाला रविकिरण मंडळ युग म्हटले जाते। चौथा कालखंड शेवटचा म्हणजे 1945 ते 1965 असा साहजिकपणे ठरतो। आता काव्य आत्मलक्ष्य झाले आहे। आता अलीकडे कल्पनेप्रमाणे स्वतःचे क्षेत्र कवितेला लाभलेले आहे। बाह्यांग व अंतरंग याबद्दल बदल झाला आहे। आधीच्या काव्यामध्ये काव्याचे मुख्य वहन अक्षर, गडवृत्त, ओवी, अभंग, छंद आढळते। पूर्वीचे कवी केशवसुत, विनायक, गोविंदाग्रज, बालकवी यांना पंच कवी म्हटले जाते। हरिभाऊंनी काव्याची खूप सुंदर व्याख्या केली आहे। ते म्हणतात, काव्य म्हणजे कल्पना निर्मिती, रसोत्पादी, रमणीय अर्थाचे प्रतिपादन, म्हणजे काव्य समुच्चय होय। आपण पाहतो कविताचे अनेक प्रकार आहेत। पूर्वीच्या कवींनी काव्याचे अमोल भंडार आपल्याला दिले आहे। ते महान कवी केशवसुत, रे टिळक, चंद्रशेखर, बी तांबे, विनायक, दत्त, बालकवी, माधव जुलियन, यशवंत गिरीश, अनिल बोरकर, कुसुमाग्रज हे ज्येष्ठ श्रेष्ठ कवी होते। कवितांचा प्रवास फार मोठा आहे। अल्प वेळ या भावी थांबविते। पहिला कविता मी म्हणणार आहे ती पाखरांचे शाह। कवी आहेत ग ह पाटील। सध्या करोनामुळे शाळा बंद आहे। विद्यार्थी ऑनलाईन अभ्यास करीत आहे। काहींना अभ्यास समजतो, काहींना नाही, खूप समस्या आहे। या कवितेमध्ये लहान मुलगी मुलगा आईला म्हणतो, पाखरांची शाळा बरे पिंपळावर होती। आम्ही शाळेमध्ये रोज कविता घ्यायचो, नंतर माझ्या शाळेत राहायचं, तर त्या कविता आम्ही खूप म्हणायचो आणि खूप गेय कविता होते तेव्हाच्या। आता मी कविता सादर करत आहे। पाखरांची शाळा भरे पिंपळावरती, चिमण्यांची पोरे बारे गोंगाट करती, उतरते ऊन जाते टळूनी दुपार, पारावर जसा यांचा भरतो बाजार, बारा खड्या काय आई घोकती अंगणी, उजळणी मनती का जमुनी रंगणी, तारेवर झोके घेती बसुनी रांगेत, भुरकन येते तेथे उडती मजेत, खेळ कर किती नको कराया अभ्यास, परीक्षेत कान आई व्हायचे नापास, आम पावसाळ्यात ही शाळा आमुची नगळे, गळकी ग शाळा यांची भिजती सगळे, रविवारी सणवारी आमुच्या सारखी, नाही ना सुट्टी भली मोडली खोडकी, याहून आम्ही आई शहाणे नवे का, गप्प शाळेमध्ये करी धरतो काहे का, होतो पास आम्ही कधी दिपोती बक्षीस, मौज काय सांगू मिळे सुट्टी ही ना शाळेस, पाखरांची शाळा बरे पिंपळावरती, चिमण्यांची पोरे बारे गोंगाट करती, चिमण्यांची पोरे बारे गोंगाट करती। दुसरी कविता म्हणत आहे मी। सायंकाळची शोभा। कवी आहेत भाराव तांबे। पिवळे तांब सवून कोवळे पसरे चौफेर, ओढाने सोने वाटे वाहून या दूर, झाडांनी किती मुकुट घातले डोळीस सोनेरी, पुरणावर शेतात पसरा गुलाल चौफेरी, हिरवे हिरवे गार शेत हे सुंदर साईचे, झोके घेत असे चौकडे हिरवे गालीचे, सोनेरी मखमली रुपेरी पंख किती कांचे, रंग किती वर तरे तरेचे इंद्रधनुष्याचे, अशी अचल फुलपाखरे फुले साळीस जणू फुलती, साईवर झोपली जणू का पाळण्यात डुलती, झुळकन सुळकन इकडूनी तिकडे किती दुसरी उडती, हिरे मानके पाचू फुटुनी पंखचे गरगरती, पहा पाखरे चरुनी होती झाडावर गोळा,
कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा, पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर, ओढाने सोने वाटे वाहून या दूर, पिवळे तांबूस ऊन पसरे चौहीकडे ओढाने वाटे सोने वाहून दुसरीकडे। तिसरी कविता है कवितेचा किडा, ही माझी संकलित कविता आहे, तर ती म्हणून दाखवते। कवितेचा किडा ही जी कविता आहे, कविता कवीला किती त्रास होतो आणि कवितेचा किडा डोक्यात शिरला तर काय काय होतं हे या कवितेत सांगितलेलं आहे। लेखक आहे विवेक पटाई। कवितेचा किडा जेव्हा डोक्यात शिरतो, करतो यमकाची जुळवाजुळवी, घेतो तोंडाचा ताबा, फिरत राहतो सैर भैरतो, कानात तो बोले घाल बोटे घालून भयक्रांत बायको वावरते घरी, पोरेही म्हणती पण पोरेही म्हणती पप्पा होतो अभ्यासाचा हर्जा, हातात चोपडी पाहून मित्रही पळती दूर किती, पाहुण्यांची लाट आटली निशब्द शांती घरी पसरली, आता रात्रीच्या एकांती बसुनी माझी मीच ऐकतो कविता, आपतही म्हणती वहिनी गेले हो पार कामातून आता, दाखवा हो यांना एकदा नेऊन वेळेच्या इस्वितळी, होता माणूस कामाचा कोण्या एके काळी, कवितेचा किडा जेव्हा डोक्यात शिरतो, कवितेचा किडा जेव्हा डोक्यात शिरतो। चौथी कवी आहे सोनूबाई। ही कविता साने गुरुंची आहे आणि साने गुरुजींनी ती संकलित केलेली आहे, कुठेतरी अशी साने गुरुजी आहे पण अशी। आणि आजकाल मुलींना खूप महत्त्व आलं आहे आणि मुलं आणि मुली सारखेच समजले जातात, आणि त्या काळामध्ये सोनूबाईविषयी छान कविता मुलीविषयी लिहिलेली आहे। त्या कवितेत मुलीचं वर्णन केलं आहे, वडिलांना आपल्या मुलीविषयी किती प्रेम आहे हे दिसून येतं। कन्या झाली म्हणून नको करू शेंड साळ, गोपू बाळाच्या शेजारी सोनूताईचा पाट मांड, लेकीच्या परीस लेक ही काय उणी, हिरा नवे हिरकणी सोनूताई, लाड की सोनूताई लाड करुणी मी कशाला, चंद्रमा आकाशीचा मागते आंबा मोहरला मोहरला पानो पाणी, बाबाकडे तानी सोनूताई अंगण माझ्या ग अंगणात शेजारी खेळे बाय, संगे शोभे लढी वाळ सोनूताई, बापाची लाडकी बाप म्हणे कोठे गेली, हसत दारी आली सोनूबाई सोनूताई, कानातले डुल हलती लुटू लुटू बोलते चुटू चुटू सोनूताई, साखळ्या वाळ्यांच्या नादे येतो का माझ्या कानी, आली खेळून या तानी सोनूबाई माझी सोनूबाई, असे तिचे वडील तिच्याबद्दल म्हणतात आहे। आता चौथी कविता म्हणते आहे ही पण अशी कविता आहे थोडी, म्हणते आम्ही पाखरे तुझी लेकुरे माय मराठी आमची, आम्ही पाखरे तुझी लेकुरे माय मराठी आमची, सांड आम्हाला राखायाची तर परंपरेची तह कीर्तीची, विश्वची माझे घर म्हणतो तुकोबा ज्ञानेश्वर, आज आम्हाला महती पटते त्या वचनांची त्या संतांची, आम्ही पाखरे तुझी लेकुरे माय मराठी आमची, स्वातंत्र्य हा शब्द केवडा अर्थपूर्ण हो, मेरू एका मिळावयासती कष्ट साहिले, वित्त त्यागिले प्राण वाहिले भीती न तया मरणाची, आम्ही पाखुरे तुझी लेकुरे माय मराठी आमची, मार भरारी उंच तू तरी नचुर असू दे भुवरी, तेथे काहे ज्ञान माऊली विठू साऊली संत माऊली, ज्यांच्या हाती खरीच आहे गवसनी आकाशाची, आम्ही पाखरे तुझी लेकुरे माय मराठी आमची माय मराठी आमची। एक कविता म्हणत आहे गाई पाण्यावर काय म्हणून आल्या,
एका मुलीची व्यथा याच्यामध्ये सांगितलेली आहे. गाई पाण्यावर काय म्हणून आल्या, गंगा का ग गंगा यमुनाही या मिळाल्या. उभय पित्तरांच्या चित्त चोरटीला, कोण माझ्या बोलले गोरटीला. विभा विमला आपटे प्रधानांच्या, अन्य कन्या श्रीमान कुलीनाच्या. चैत्र गौराची कशास जुनी येती, रेशमाची पोलके छिटेले ती. तुला लंकेच्या पार्वती समान, पाहुनिया होऊनी साभिमान. काय त्यातील बोलली एक कोण, आहा आली ही पहा भिकारीन. पक संपर्के का कमळ भिकारी, धुली स्वर्गे रत्न का भिकारी. सूत्र संगे सुमार का भिकारी, कशी तुम्ही ग मजमुई भिकारी. गाई पाण्यावर काय म्हणून आल्या, गंगा का ग गंगा यमुनाही या मिळाल्या. गाई पाण्यावर काय म्हणून आल्या, का ग गंगा यमुनाही या मिळाल्या. कृष्णाची भोपाळ. उठ गोपाळ जी जाई धेनुकडे, पाहती सोंगडे वाट तुझी. लोपली हि निशी मंद झाला शेयशी, मुनिजन मनसी ध्याती तुझला. मुनिजन मनसी मनसी ध्याती तुझला. भानुदयाचई तेज पुंजाळले, विकसती कमळे उदयावरी. कुठ गोपाळ जी जाई धेनुकडे, पाहती सोंगडे वाट तुझी. धेनू असे तुला पाहती माधवा, उठी गा यादवा उशीर झाला. कुठ गोपाळ जी जाई धेनुकडे, पाहती सोंगडे वाट तुझी. उठी पुरुषोत्तमा वाट पाहे रमा, दाभी मुख चंद्रमा सकळासी. उठ गोपाळ जी जाई धेनुकडे, पाहती सोंगडे वाट तुझी. कनक पात्रांतरी दीपरत्नी बरी, ओवाळीती सुंदर तुझ लागी. उठ गोपाळ जी जाई धेनुकडे, पाहती सोंगडे वाट तुझी. जन्म जन्मांतरी दास हो हरी, बोलती वैखरी भक्त तुझे. उठ गोपाळ जी जाई धेनुकडे, पाहती सोंगडे वाट तुझी. कृष्ण केशव करी चरणा भुज धरी, उठी गा श्री हरी माय बापा. उठी गा श्री हरी माय बापा. उठ गोपाळ जी जाई धेनुकडे, पाहती सोंगडे वाट तुझी. पाहती सोंगडे वाट तुझी. नमस्कार.